शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या ठळक आणि झटपट बातम्या. उन्हाळी कांद्याच्या दरामध्ये 6 दिवसांच्या 300 रुपयाची घसरण, तर शेतकऱ्यांमध्ये बसला फटका, बाजारातील आवक घटली. मोकळ्या कांद्याचे दर पडले, शेतकरी संतप्तामध्ये, लिलाव बंद पाडले तर येथील बाजार समितीमध्ये मोकळ्या कांद्याचे लिलावच्या उद्घाटनाच्या दिवशीच बाजारभाव कमी झाले. फळबागांसह खरीप पीक विम्याचा हप्ता रखडला, दुष्काळ जाहीर, अद्यापही मदत नाही, दुष्काळीची मदत कधी मिळणार, शेतकरी वंचित. शेतकऱ्यांसाठी 1,67,00,000 दुष्काळी अनुदान मंजूर, सिंदखेडा तालुका 30 मार्चपर्यंत कागदपत्र जमा करण्याचे केलं आव्हान. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला या ठिकाणी आज कापसाला बाजारभाव मिळाला, 8,120 रुपये प्रति क्विंटल दर. कापूस सोयाबीनसाठी मिळणार नेनो युरिया DAP, तर उत्पादक मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेमध्ये होणार बदल. शासकीय हरभरा खरेदी केंद्र सुरू, झालेच नाहीत, नो नोंदणी ना विक्री, शेतकऱ्यांची होते निराशा, परिपत्रकच आले नाही. अवकाळीचा फटका, वर्धा बाजारपेठ बंद, तर खरेदी केलेला हरभरा पावसाने भिजला, दिवसभर चालले वाळवणीचे कामे. लाखो क्विंटल धानाला केवळ ताडपत्रीचा आधार, तर अवकाळी पावसाचा तडाखा उचल न झाल्याने समस्या अजूनही कायम, तूट वाढण्याची शक्यता. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला या ठिकाणी आज कापूस बाजारभाव 8,005 रुपये प्रति क्विंटल दर आपल्याला पाहायला मिळाला. केळीच्या बागा उद्ध्वस्त, 2 शेळ्यांच्याही दगावल्या, पावनार शिवरामध्ये गारपिटांचा फटका, तर शेतकरी चिंतेत. कृषी महसूल विभागाचे कर्मचारी बांधावर आले, तर शेतकऱ्यांची चर्चा, वडदा परिसरामध्ये पीक नुकसानीचे पंचनामे आता सुरू झाले. अवकाळीचा कहर, मक्का कडधान्य पिके मातीमोल झाले, तर गारपिटासह वादळाचा तडाखा, जिल्हाभर पिकांची नासंडी, भाजीपाल्यांचा फटका, भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. साहेब बोनस पीक कधी मिळणार, नुकसान भरपाईची रक्कम केव्हा येणार खात्यावर, शेतकऱ्यांचा टाहो, 31 मार्चपर्यंत कर्ज परतफेडीची चिंता. स्वस्त धान्य दुकानातून सुरू असलेला साडी वाटपाला आचारसंहितेमुळे लागला ब्रेक, अंत्योदय लाभार्थी 2 महिन्यामध्ये 30,000 लाभार्थ्यांना वाटप. कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी आज कांद्याचा बाजारभाव 1,700 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण 1,100 रुपये भाव. डाळीचा दर 150 रुपये पार, यंदा उडदीच्या वड्या महागणार, तर उत्पादन कमी झाल्याचा परिणाम, दर कमी होण्याची आणखीन प्रतीक्षा. बाजारामध्ये सोयाबीनचे दर स्थिर, आवक 10,000 क्विंटलवर गेले, तर रब्बी ज्वारी खाते भाव, बाजारात हरभऱ्याची आवक वाढणार. मदतीसाठी 20,62,00,000 मागितले, तर फेब्रुवारी महिन्यामध्ये पाऊस आणि गारपिटाने नुकसान झाले होते. सव्वा लाख शेतकऱ्यांना वाटले पीक विम्याचे 83,65,00,000 रुपये, तर वाटप अजूनही धीम्या गतीनेच, काहींना अत्यल्प रक्कम मिळाली. हळदीच्या कोचाला झळाळी, प्रति किलो 200 रुपयाचा दर, वसमत शिरूड शहापूरसह करोंदाच्या बाजारपेठेमध्ये खरेदी. अवकाळीचा कांदा पिकाला तडाखा, तर शेतकरी हवालदिल, हातातोंडाशी आलेला घास विरवण्याची चिंता. आता गुरं खरेदीचा प्रश्नच मिटणार, संभाजीनगरमध्ये करमाडमध्ये भरणार आठवडी बाजार. जेलसाठी आटले, परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचे चटके, तर पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन भटकंती. वादळी पाऊस गारपिठाने 8,000 हेक्टरला तडाखा, यवतमाळ जिल्ह्यातील स्थिती, तर तब्बल 100 गावांना गारपिठाचा तडाखा. त्या खतांच्या गोण्या विकताना निवडणूक प्रशासनाला विचारा, आचारसंहितेबाबत कृषी आयुक्तालयाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना, कृषी खात्याने मागितली केंद्र शासनाकडे मार्गदर्शन.
कापूस सोयाबीनसाठी मिळणार आता नेनो युरिया DAP, तर उत्पादकता मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेत बदल. बाजारामध्ये भाज्यांची आवक घटली, दर कडाडले, अवकाळी पावसाचा फटका, गृहिणीचे बजेट बिघडले, भाज्याचे बाजारभाव वाढले. केळीचा बागा उद्ध्वस्त, दोन शेळ्यांच्याही दगावल्या, तर पावनेर शिवरामध्ये गारपीटांचा फटका, मंगळवारी सायंकाळी झाली होती गारपीट. चुकीच्या यादामुळे शेकडो शेतकरी मदतीपासून वंचित, चुकीच्या यादा तयार करणाऱ्यावर कारवाई करा, शेतकऱ्यांची मागणी. लसणाचा दर 150 रुपयापर्यंत घसरला, आता द्या फोडणीचे मस्त तडका. नंदुरबार, खंडवा, इंदूर इथून आवक, राजस्थानीहून लवकरच होणार लसणाचा पुरवठा. वडगाव वान परिसरामध्ये ज्वारी लागवडीचा पॅटर्न बदलला, भाववाढीमुळे वाढला पेरा, खरीप हंगामामध्ये पाठ तर रब्बी हंगामामध्ये पसंती. कांदा काढणी सुरू, मात्र शेतकऱ्यांचा खर्चही निघेना. उमरा परिसरातील चित्र, शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये झाली वाढ. बाजार समिती उदगीर या ठिकाणी आज सोयाबीनचा बाजारभाव 4518 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण 4501 रुपया भाव. यंदा लसणा पाठोपाठ हाता हळदीही रुसली, दर पोहोचले उंचांक पातळीवर, 50% हळकुंडाचे उत्पादन होण्याचा अंदाज. तब्बल 20 वर्षानंतर भाजप काँग्रेसमध्ये होणार थेट लढत, भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ उमेदवारीसाठी विंड अँड वॉच. लाल मिरचीचा ठसका झाला, कमी मसाला बाजार स्थिर, तर कशामुळे लाल मिरची स्वस्त, भाव नियंत्रित राहण्याची आणखीन शक्यता. वीज वादळ गारपीट होत असल्यास काळजी घ्या, जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना केलं आवाहन. चारगाव, जामगड, सिंधी विहिरी परिसरामध्ये जोरदार गारपीट, तर कृषी विभाग गाढ झोपेत, शेतकऱ्यांच्या वेदनेची दखल कोण घेणार? ऊन वाढले, पशुधनाचे काळजी घ्या, अन्यथा दूध उत्पादन रोग प्रतिकारक शक्ती होईल कमी. सर्वेचं काम सुरू, तुमच्या घरी लवकरच बसणार स्मार्ट पेपर वीज मीटर, विजेसाठी किती खर्च करायचा वीज ग्राहकांना निश्चित करता येणार आता. हळदीच्या कोचाला झळाळी, प्रतिकिलो 200 रुपयांचा दर, तर वसमत शिरोड शहापुरांसह खुरुंदांच्या बाजारपेठेमध्ये खरेदी वाढली. उन्हाळी पिकांचा 63% पेरणा, मक्का बाजरी भुईमूग पिके वाढीच्या अवस्थेतेमध्ये. स्वस्त धान्य दुकानातून सुरू असलेल्या साडी वाटपाला आचारसंहितेमुळे लागला ब्रेक, 12,500 लाभार्थी प्रतीक्षेत. हमी भावापेक्षा 800 रुपये ज्यादा गव्हाला 3,000 रुपयांचा भाव, तर हरभराचा दर महिन्याभरात 1,000 कमी, ज्वारीची आवकही वाढली. आळेफाटा बाजारामध्ये कांदा 160 रुपयाला 10 किलो, 23,992 कांदा, पिशव्यांची आवक. भटवाडीचा पाणी प्रश्न गंभीर, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती, मोफत पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची नागरिकांची मागणी. मिरची, कारले, टॅमॅटो आणि दोडक्यानं बनवलं शेतकऱ्याला लखपती, चितोडा येथील युवा शेतकऱ्यांना धारली आद्य धुनिकाची कास.